नमस्कार मित्रांनो मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आर टी ॲडमिशन दोन हजार तेवीस चोवीससाठी या ठिकाणी लॉटरी तर लागलेलीच आहे बारा तारखेपासूनच त्यानंतर ॲडमिशन प्रोसेससुद्धा या ठिकाणी चालू आहे पंचवीस तारखेपर्यंत या ठिकाणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी देण्यात आलेली आहे परंतु यामध्ये सुद्धा बरेच पालकांना खूप अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहे जसं की सर्व डाऊन आहे त्याच पद्धतीने डॉक्युमेंट्समध्ये काही पालकांच्या त्या ठिकाणी भाडे करार वगैरे नाही आहे तर ते ॲड्रेस वगैरे हो चेंज करतायत राहत्या ठिकाणापासून जास्त दूर राहत आहेत असे बरेच समस्या या ठिकाणी पालकांना आहेत परंतु त्यांना या प्रश्नांचे उत्तर कुठेच मिळत नाही आहे म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरळ सरळ आर टी हेल्पलाईन नंबर वगैरे हो देणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठलीही समस्या असेल तर तुम्ही सरळ सरळ तुमच्या जवळच्या केंद्राला सरळ कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी विचारू शकता तुमच्या सर्व समस्या त्या ठिकाणी सांगू शकता तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि बेल ऐकूनसुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ आल्यावरती तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी आय टी लॉटरी लागल्यापासून पालकांना बरेच समस्या या ठिकाणी उद्भवत आहेत जसं की डॉक्युमेंट संदर्भातले असेल किंवा सर्व्हर डाऊन असेल किंवा मग वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहे यांचा आता नंबर कशा पद्धतीने लागणार आहे अशा बरेच समस्या या ठिकाणी पालकांना उद्भवत आहे तर या संदर्भात तुम्हाला आता मी सर्व डिस्ट्रिक्ट वाईज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले जे कॉन्टॅक्ट नंबर आहे जे हेल्पलाईन नंबर आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला कुठे आणि कसे मिळणार आहे तर त्यावरती तुम्ही सरळ कॉन्टॅक्ट करून तुमचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकता तुम्हाला सर्व प्रकारचे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज सेंटर दिलेले आहे तुमच्या जवळच्या सेंटरवरती तुम्ही सरळ कॉन्टॅक्ट करून सगळं या ठिकाणी विचारू शकतात त्यानंतर कागदपत्रे पडताळणीसाठी जे केंद्र तुम्हाला दिलेले आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून सरळ सरळ विचारू शकतात कुठलीही तुमची समस्या असेल तर तर सर्वप्रथम यासाठी आपल्याला काय करायचं आहे आर टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन जायचं आहे जसं की तो आपल्या सर्वांना माहीतच आहे की आर टीसाठी या ठिकाणी शिक्षण विभागाकडून एक नवीन संकेतस्थळ नवीन वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे जसं की मी या वेबसाईटवरती आलेलो आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी खाली आपण स्क्रॉल केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला हेल्प सेंटर म्हणून एक ऑप्शन दिसणार आहे तर त्यावरती सरळ तुम्हाला क्लिक करायचे आहेत या ठिकाणी पीडीएफ मला भेटलेली नाही नाही नाहीतर मी तुम्हाला पीडीएफ सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले दिली असती परंतु पर या ठिकाणी पीडीएफ जनरेट होत नाही ठीक आहे म्हणून मी तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी दाखवून देतोय या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे ज्या पद्धतीने हे बघा सर्व डिस्ट्रिक्ट या ठिकाणी दिलेले आहे जसं अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली संपूर्ण जिल्ह्याची या ठिकाणी यादी दिलेली आहे कुठलेही तुमचा जिल्हा असेल तर सरळ सिलेक्ट करा त्यानंतर या जसं की मी या ठिकाणी तुम्ही आता बघा भंडारा सिलेक्ट केलेलं आहे आणि जसं जसं तुम्ही सिलेक्ट केलं त्याच पद्धतीनं सगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे या ठिकाणी बघा हेल्प सेंटर नेम दिलेलं आहे कोणत्या सेंटरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे हेल्प तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर हेल्प सेंटर ॲड्रेससुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन नेम पर्सन नेमचंसुद्धा दिलेलं आहे त्या व्यक्तीचं नावसुद्धा दिलेलं आहे अधिकाऱ्याचं नावसुद्धा दिलेलं आहे आणि मोबाईल नंबरवरती तुम्ही डायरेक्टली कॉल करून तुमचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात तुम्हाला कुठली समस्या येत असेल जर तुमचे प्रश्नाचे उत्तर कुठेही मिळत नसेल तर, तर तुम्ही सरळ या ठिकाणी आर टी एच्या पोर्टलवरती येऊन हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण डिस्ट्रिक्टची यादी तुम्हाला भेटून जाणार आहे ठीक आहे असं नाही आहे की एकाच डिस्ट्रिक्टचा असेल किंवा दोनच तर संपूर्ण डिस्ट्रिक्टचे या ठिकाणी यादी दिलेली आहे कोणतेही तुम्ही सिलेक्ट करा लगेच तुमच्यासमोर अशा पद्धतीने बघा जे कॉन्टॅक्ट नंबर आहे पूर्ण लिस्ट या ठिकाणी तुमच्यासमोर येऊन जाणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तुम्ही कुठूनही कोणत्याही सेंटरवरती कॉन्टॅक्ट करून आपली समस्या सोडून घेऊ शकता म्हणजे कुठल्याही प्रकारचे तुमची प्रश्न असेल तुम्हाला डाऊट शंका वगैरे असेल तर तुम्ही सरळ या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता तर मित्रांनो यासोबतच जर आपण आर टीची सेकंड लोटरीची विचार केला तर जे पहिली फेरी या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहे बारा तारखेपासून आणि त्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंचवीस एप्रिलपर्यंत कागदपत्रतासाठी वेळ दिलेला आहे परंतु या ठिकाणी पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे खूप म्हणजे सर्व खूप डाऊन आहे त्यामुळे या ठिकाणी शिक्षण विभागाने आता या विद्यार्थ्यांना ज्यांची पहिली फेरीमध्ये निवड झालेली आहे त्यांना थोडंसं वेळ वाढवून देणार आहे अशा पद्धतीने एक सुद्धा शिक्षण विभागाकडून ऑफिशियल वेबसाईटवरती जाहीर झालेलं आहे तर आता समजा पंचवीस तारखेपर्यंत जर त्यांना वेळ दिलेला होता आणि आता अजून थोडं या ठिकाणी मुदत देणार आहे म्हणजे तीच एप्रिल किंवा मग मेपर्यंतसुद्धा त्यांना वेळ देण्यात येऊ शकतो तर त्यामुळे आता सेकंड जे लोटरी आहे जे सेकंड दुसरी जी फेरी आहे आरटीची तर यालासुद्धा साहजिकच उशीर होणार आहे जसं की या ठिकाणी पहिले जर पंचवीस तारखेपर्यंतच त्यांना वेळ दिला असता तर सेकंड जी लॉटरी आहे तर ती या ठिकाणी मेच्या फर्स्ट वीकमध्येच लागली असती परंतु आता त्यांना जर पंचवीस तारखेनंतरसुद्धा मुदतवाढ देण्यात येत असेल तर नक्कीच या ठिकाणी सेकंड जे राऊंड आहे लॉटरीची जी सेकंड फेरी आहे तर ते सध्या उशिरा होणार आहे तर ते मेच्या सेकंड वीकमध्ये आता लागू शकते परंतु हे सुद्धा कन्फर्म नाही आहे कारण की आता डिपेंड आहे की ह्या ज्या पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या बालकांना किती वेळ दिला जातो याच्यावरती आता दुसरी फेरी ही डिपेंड आहे तर ज्या वेळेस या ठिकाणी पहिली फेरीची लास्ट शेवटची तारीख या ठिकाणी डिक्लेअर होईल त्यावरच डिपेंड राहील की सेकंड फेरी या ठिकाणी कधी होणार आहे आणि त्यानंतर जर स्कूलमध्ये व्हॅकन्सी राहिल्यात तर थर्ड आणि फोर्थ या ठिकाणी राऊंड होणार आहे अदरवाईज जर सेकंड समजा आता जे वेटिंग लिस्टमधले जे विद्यार्थी आहेत त्यांची या ठिकाणी नंबर लागल्यानंतर म्हणजे त्यांची निवड झाल्यानंतर जर शाळेची व्हॅकन्सी पूर्ण होत असेल रिक्त जागा पूर्ण भरून जात असेल तर त्यानंतर या ठिकाणी कुठलीही फेरी होणार नाही आहे परंतु जर त्या ठिकाणी शाळांमध्ये अजून रिक्त जागा राहिल्यात तर नक्कीच तिसरी आणि चौथी फेरी या ठिकाणी केली जाईल सोय सो आय होप की संपूर्ण माहिती तुम्हाला कळाली असेल तुम्हाला हेल्पलाईन नंबर कसा का काढायचा आहे कसा का कॉन्टॅक्ट करायचा असेल ठीक आहे आणि हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत कारण की बरेच पालकांना या ठिकाणी माहितीच होत नाही या गोष्टी त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करून टाका चला मग भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र